राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजकीय नावे वगळणार. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीने पाठवलेली 12 सदस्यांची यादी राज्यपालांनी रोखल्याने त्यातील राजकीय नावे वगळून नवी यादी महाविकास आघाडी तयार करणार असल्याचे समजते. त्याचा फटका माजी मंत्री एकनाथ खडसे, सचिन सावंत, विजय करंजकर यांना बसणार आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून आपण आमदारकी स्वीकार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. महाविकास आघाडीने 12 सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवून 1.5 वर्ष झाले तरी या यादीला त्यांनी मंजुरी दिली नाही. या यादीत राजकीय नेत्यांची नावे असल्याने राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नाही. या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले तरीही राज्यपाल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या भेटीत या नियुक्तीचा विषय छेडला होता. त्यानंतर राजकीय नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढच्या आठवड्यात राज्यपालांकडे पाठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीतील राजकीय नेत्यांना धक्का बसणार आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबतही उत्सुकता आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावाची शिफारस केल्याचे पत्र 2 वर्षापूर्वी व्हायरल झाले होते. हे पत्रही पुन्हा चर्चेत आले. मात्र हे पत्र बनावट असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना 6 नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान या पत्राची चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.